बोलण्यांनी आपल्या विरोधात पुरावे सादर केले की आपण दावा केलाय की आपल्याला म्हणजे त्यांनी पुरावे सादर केलेत. बरं, आता तुम्ही तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात, त्यांनी जे ॲलिगेशन केलंय आणि पुरावे दाखल केले त्याचा काही संबंध आहे का एकमेकाशी? तुम्ही थोडासा तरी विचार करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. त्यांनी काय पुरावे सादर केले तुम्ही स्वतः मनाला खात्री करून घेतली पाहिजे. आपण सुज्ञ पत्रकार आहात, त्यांनी माझ्यावर सॉफ्टवेअरच्या विषयावर असा आरोप केलेला आहे. हे आहे पाणबुडीचं, पाणबुडीचा आणि माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का? त्यांनी जे दाखवले पुरावे ते पाणबुडीचे आहेत. त्यांना फक्त लोकांचं लक्ष विचलित करणं, माझं लक्ष विचलित करणं, मीडियाचं नेरेटिव्ह वेगळा चुकीचा असा हे करणं, माझा व्यवसायाशी पाणबुडीचा काही संबंध नाही. ज्यांनी सांगितलं की मी सॉफ्टवेअरच्या ऑर्डरच्या संदर्भात बोललो त्याचाही काही उल्लेख नाही. मुळात लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्या त्या खासदाराची चौकशी होते. इंटरनल इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं, ह्या खासदाराला माहिती आहे की नाही माहिती नाही आहे. पण खासदाराने शपथ घेताविषयी आपल्या उद्योगधंद्याशी किंवा वैयक्तिक फायद्याचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये अशा प्रकारची आचारसंहिता तिथं लोकसभेमध्ये आहे. 15 वर्ष मी लोकसभेमध्ये काम करत असताना मी आचारसंहिता पाळली. माझा कुठल्याही व्यवसायाच्या संदर्भामध्ये मी प्रश्न विचारलेले नाही. आणि आज जे त्यांनी दाखवले ते 8 खासदारांचे प्रश्न आहेत, माझं एकट्याचं नाही आहे. त्याच्यामध्ये विनायक राऊत आहेत, त्याच्यामध्ये आनंदराव अडसूळ आहेत, त्याच्यामध्ये अजूनही 5-6 खासदार आहेत. म्हणजे याचा अर्थ हे 5-6 खासदारांनी म्हणून आम्ही गँग करून प्रश्न विचारले का? नाही. हे कुठंतरी लोकांचं लक्ष विचलित करणं, त्यांना वाटतं की मतदारसंघातली जनता वेडी आहे, भाबडी आहे, त्यांना काही सांगितलं आपण टाळ्या मिळवू. परंतु मी आज तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत त्या पुराव्याशी माझ्या व्यवसायाशी काही संबंध नाही. आपल्याला असं म्हणायचं आहे की देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्न विचारून आपण खरं म्हणजे मी सांगतो देशाच्या संरक्षण विभागाच्या इंटिग्रिटीबद्दल प्रश्न विचारणं हा पोरकटपणा आहे, खरं म्हणजे हा बालिशपणा आहे. 5 वर्षामध्ये जर त्यांना असं वाटलं होतं त्यांनी तक्रार करायची लोकसभेकडे, स्पीकरकडे जर तक्रार केली असती. इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे लोकसभेचं, हे जे आचारसंहितेचं, त्यांच्याकडे तक्रार करायची. ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे, तिकडं तक्रार करायची. 5 वर्ष का गप्प बसले हा प्रश्न माझा आहे, तो 2019 आहे. मग 5 वर्षानंतर का तुम्हाला सुचलं? मी अजूनही सांगतो पुरावे आहेत, असे खोटे पुरावे काही लोकांना काय कळतं, इंग्लिशमध्ये काहीतरी प्रश्न मांडले दाखवलं आहे माझं हे, त्याच्याशी कोणीही विचारावं, कोणी सुज्ञ माणूस असावं तर त्याला मला वाटत नाही, त्याला काहीतरी मला चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं आहे, नेरेटिव्ह सेट करायचा, खोटं बोलायचं आणि चर्चेमध्ये एंगेज ठेवायचं. मला वेळ नाही आहे. त्यानं हे सगळी लक्षणं, त्यानं निवडणूक हरल्याची लक्षणं आहे. तुम्ही म्हटलं होतं की ते गुंतवून ठेवतायत आणि उत्तर देणार नाही आहे. तुमची ही भूमिका म्हणजे रंग बदलण्यासारखे आहे, सरड्यासारखे, असंही ते म्हणत आहेत. आता उत्तर देणार नाही, दिलं की आता उत्तर, अजून काय रंग बदल म्हणजे तुम्ही काय मला त्यांनी आरोप केलाय? नाही, तुम्ही त्यांच्यासाठी आलात की माझ्यासाठी आलात? मी म्हणून तर मला तुमच्याशी बोलायचं नसतं खरं, म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांचा नेरेटिव्ह सेट करून आलेला असता. मी माझं पण मी दिलं की नाही स्पष्टीकरण, मग आता तुम्ही परत हे करताय. तुमचं नाही पाणबुडी आणि माझ्या व्यवसायाशी काही संबंध आहे का? मी पाणबुडी बनवतो का? तुम्ही विचार करा ना, तो इस्रायलची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे, त्याचा माझा काय संबंध आहे? कोणीतरी पत्रकारांनी सुज्ञांनी विचारावं ना. आणि महिला गटाबद्दल मला थोडं बोलायचं आहे, जे आज